आज शासकीय विश्रामगृह रेस्ट हाउस इथं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलताना म्हणाले की हे महाविकास आघाडीचं सरकार ठाकरे सरकार यांना ओबीसी आरक्षण टिकवता आलं नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळं आरक्षण गेले. सर्व ओबीसी नेते आरक्षण देण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र हे त्यांचे दोन तोंडी वागणं आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यांना मुळामध्ये ओबीसीच्या लोकांना आरक्षण द्यायचंच नाही, हे फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं कटकारस्थान करत असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे सरकार आल्याच्या नंतर या आघाडी सरकारनं ते सगळं आरक्षण घालवलेलं आहे. त्यामध्ये ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे सरकार आल्यानंतर त्यांच्या दुर्लक्षपणामुळं जे मंत्रिमंडळातले ओबीसी समाजाचे बोलघेवडे जे मंत्री आहेत त्यांच्या वेडेपणामुळं ते आरक्षण गेलेलं आहे. ते फक्त या सरकारना ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याकरता हे ठराव आणलेले आहेत. आज जी नेते आहेत ते दिशाभूल करून करण्याचं काम फक्त ओबीसीचे नेते वडटीवारसारखे करतात. जर ओबीसी समाजाला कायदेशीरदृष्ट्या आरक्षण द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टानं जी त्रिसूत्री घालून दिलेली त्याची अंमलबजावणी त्यांनी ताबडतोब करायला सुरुवात करावी आणि नंतर ते आरक्षण नक्की मिळू शकेल. आणि त्या सगळं कायदेशीरदृष्ट्या आरक्षण मिळण्याला शिवसंग्रामचा आमचा 100% पाठिंबा आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.